दिल्ली विधानसभा निवडणुकीतले महत्त्वाचे निकाल आता पाहूयात. अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेत. मनीष सिसोदिया आम आदमी पार्टीचे पटपडगंज मतदारसंघातून विजयी झालेत. एस के बग्गा आम आदमी पार्टीचे कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झालेत. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा त्यांनी पराभव केला. राखी बिर्ला आम आदमी पार्टीच्या मंगलपुरी मतदारसंघातून विजयी झाल्यात. असीम खान आम आदमी पार्टीचे मटिया महल मतदारसंघातून विजयी झाले. किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार कृष्णानगर मतदारसंघातून पराभूत झाल्यात. अजय माकन काँग्रेसचे सदर बाजार मतदारसंघातून पराभूत झालेत. पराभूत झाल्यावर त्यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामाही दिला. जगदीश मुखी भाजपचे जनकपुरी मतदारसंघातून विजयी झालेत. शर्मिष्ठा मुखर्जी काँग्रेसच्या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झाल्यात. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आहेत त्या. कृष्णा तीरथ भाजपच्या पटेलनगर मतदारसंघातून पराभूत झाल्यात. राजकुमार चौहान काँग्रेसच्या मंगलपुरी मतदारसंघातून पराभूत झाले. शोएब इक्बाल काँग्रेसचे मटिया महल मतदारसंघातून पराभूत झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.